रायगडच्या जागेवरून महायुतीतील वाद विकोपाला जाणार. भरत गोगावले म्हणतात, रायगडात ताकद आमचीच, आमचे मतदारसंघात 3 आमदार, सेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याचं समर्थन. रायगड लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याचे आमदार भरत गोगावले यांनी समर्थन केलंय. सगळेच पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावा करत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चर्चा करतोय, कोण कुठल्याही सीटवर दावा सांगतोय. आम्ही अजून असा दावा सांगितला नव्हता. जिथं आमचे उमेदवार निवडून आले तिथे दुसरे पक्ष दावा सांगतायत. जिल्ह्यात आम्ही एका विचाराने चाललो आहोत. रायगडमध्ये 6 पैकी 3 आमदार शिवसेनेचे असल्याने ताकद आमचीच आहे, असं गोगावले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी काळात रायगडच्या जागेवर 3ही पक्षांनी दावा सांगितल्याने या जागेवरून महायुतीमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. सगळ्यांच्या दृष्टीनं, आपल्या देखील दृष्टीनं अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. नरवीर तानाजी मालुसरांच्या स्मारकासाठी जो निधी मिळालेला होता त्याचं भूमिपूजन ऑनलाईन मुख्यमंत्री मोदींनी केलं आहे. खासदार साहेब, आमदार साहेब त्याला उपस्थित होते. आणि अजूनही आराखडा हा मोठा आहे, त्याच्यासाठी भरत शेट्टींची 10 कोटी रुपयाची मागणी केली होती, त्याला देखील मान्यता दिलेली आहे. आणि अतिशय भव्य स्मारक या ठिकाणी काही दिवसात उभं राहील. जे काय आता सध्याची प्रत्येक पक्ष आपापली चर्चा करतोय त्या अनुषंगाने कोण कुठल्याही सीटवरती दावा सांगतोय. आम्ही आत्तापर्यंत तसा काय दावा कुठल्याही सीटचा सांगितलेला नव्हता. परंतु ज्यावेळेला जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं पण दुसरे पक्षवाले दावा सांगतायत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या. आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका विचाराने चाललेलो आहोत. आम्ही जर 2 आमदार असे आहोत की आज इथे एकत्र आहोत आणि आम्ही ह्या एकाच मतदारसंघामध्ये खासदारकीचे मोडतो, तसे आपण 6 पैकी 3 आमदार शिवसेनेचे, 1 भारतीय जनता पार्टी, 1 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 उभाडा, तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमची आहे. कारण 3 आमदार बोलल्यानंतर आम्ही आहोत. आणि अशा अनुषंगा